काही पदार्थ घेतलेले आहे, साखर आहे, मीठ आहे, मिरची पावडर आहे आणि आंब्याचं भुरकं आहे आणि एक बाउल घेतलेली आहे, एक वाटी घेतलेली आहे. आता मी हे सर्व पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या बाउलमध्ये घेत आहे. सर्वप्रथम आपण थोडीशी साखर मिक्स केली आहे, त्यानंतर थोडासा मीठ मिक्स करूया. आंब्याचं भुरकं घ्यायचं आहे, इथं आंब्याची भुकटी घ्यायची आहे. थोड्या प्रमाणामध्ये आपणाला मिरची पावडर इथं घ्यायची आहे. आता हे सर्व पदार्थ आपणाला या वाटीमध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे, त्यांना मिसळून घ्यायचे आहे. याचा उपयोग आपण जेवणाच्या वेळेस लोणच्यासारखा करू शकतो. आपणाला याच्यामध्ये जे काही घटक पदार्थ मिक्स झालेले आहेत ते सर्व घटक पदार्थ याच्यामध्ये दिसून येतात. या कृतीवरून आपल्या लक्षात येते की मिश्रणामध्ये जे काही घटक पदार्थ मिसळतात ते घटक पदार्थ मिश्रणात जसेच्या तसे राहतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही. जेव्हा वेगवेगळे मूलद्रव्ये किंवा वेगवेगळे संयुगे एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून मिक्सर तयार होते, मिश्रण तयार होते. म्हणजे मिश्रण जेव्हा तयार होतात तेव्हा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक अभिक्रिया घडून येत नाही. आपण घरी भेळ बनवतो तो भेळसुद्धा एक्झाम्पल मिक्सरचा एक एक्झाम्पल आहे. चिवडा इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ मिक्सर. आपण रोजच्या जीवनामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रणे आपण घरी वापरत असतो. जेव्हा एखादे घटक जे घटक अनावश्यक असतात आणि हानिकारक असतात ते घटक जेव्हा अन्नपदार्थामध्ये मिसळले जाते तेव्हा त्याला अन्नातील भेसळ असे म्हणतात. आणि ही जी अन्नाची भेसळ आहे ही अन्नाची भेसळ आपल्यासाठी युजफुल नसतो तर तो आपल्यासाठी हानिकारक असतो. घरी निवळणे, चाळणे, गाळणे, पाखडणे, टपकाचा वापर करून त्याच्यातले पदार्थ वेगळे करणे यासारख्या साध्या आणि सहज सोप्या पद्धतींचा वापर करून आपण मिश्रणातील घटक वेगवेगळे करत असतो.